जळगाव शहरात एक धक्केदायक घटना समोर आली आहे। व्हिडिओ तयार करून व्हायरल करीत एक 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली। धीरज शिवाजी काळे वय 22 राहणारा हरिविठ्ठल नगर असे मृत तरुणाचे नाव आहे। गुरुवारी सकाळी 9 वाजता धीरज वडीलसोबत स्टेट बँक कॉलनीत इथे एक बंगल्यात फर्निचरचे काम करण्यासाठी गेला। थोडा वेळ काम केल्यानंतर 10:30 वाजेच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला। वडील दुसऱ्या खोलीत काम करत होते। दुपारी 1 वाजता डबा खाण्यासाठी वडिलांनी त्याला आवाज दिला। प्रतिसाद न आल्यामुळं वडीलसह इतर लोकांनी धीरजचा शोध घेतला। वरच्या मजल्यावर खोलीत धीरजने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। नागरिकांनी धीरजचा मृत्यूदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला। दरम्यान धीरजचा आत्महत्यापूर्वी 9 सेकंदचा एक व्हिडिओ काही मित्र व समाज माध्यमात व्हायरल केला होता। त्यात त्यांनी हॅलो गाईज, आज मैं आत्महत्या करने वाला हूँ, प्लीज मुझे फॉलो करे, कमेंट करे, ओके बाय, जय बाबाजी, टाका टाक, हा 9 सेकंदाचा व्हिडिओ तयार करून त्याने आत्महत्या केली। धीरज समाज माध्यमावर ॲक्टिव होता। त्यांनी आत्महत्याचा निर्णय देखील समाज माध्यमावर जाहीर केला।